शीत सत्र के पहले ही दिन एसआईटी जांच और अन्य मुद्दों पर बात की जा रही है। ये देखकर समझ में आ रहा है कि सरकार विदर्भ के मुद्दों पर चर्चा नहीं करनी चाहती, यह कहना है पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का। उन्होंने आगे कहा कि दाऊद से संबंध नहीं, यह सर्टिफिकेट इकबाल को भी वो क्या देंगे। वहीं किसानों के मुद्दे पर उन्होंने कहा कि फसल बीमा कंपनी या किसानों को हुए नुकसान पर बीमा नहीं दे रहा है और सरकार इस पर कोई एक्शन भी नहीं ले रही है। वहीं धारावी मोर्चे पर उन्होंने कहा कि अदानी के चमचे कौन कौन है वह इस माध्यम से सामने आ गया है। मी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, कारण विषय केवळ त्या कंपनीपुरता नव्हता, विषय केवळ त्या 9 जणांपुरता नाही, तर आपल्या देशाची जी काही सुरक्षेसाठी उपकरणं, मग हँड ग्रेनेड्स असतील, इतर काही स्फोटकं असतील, ती बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे। त्या बाबतीत सुद्धा नशीब त्या बाबतीत तरी आपल्याला बोलू दिलं हो, आणि तो जो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन त्याच्यात कुठे घातपात होता का, अपघात आहे का, किंवा कुठे काही जसं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना मांडल्या की कोणत्या कोणाकडनं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे दिलं जात होतं की नव्हतं, कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये असे स्फोट झालेले आहेत, तर त्याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो। एकूणच आपण जो प्रश्न विचारताय तो महत्त्वाचा आहे की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते, पण अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा, हे लावा, ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकली होती, शंकेची पाल चुकचुकली की यांना हे अधिवेशन भरकटायचं आहे। मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काय माहिती येते, तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता, आता दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता, तर निदान आम्ही जे काय पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं। बरं ठीक आहे, क्षणभर एक धरून चालू की भाई आपण मी येताना सांगत होता की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊदशी काही संबंध नाही, ठीक आहे, मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इकबाल मिर्चीला देणार आहेत का? कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्याला उपमुख्यमंत्री लाभलेत की सत्तेपुढे किंवा देशापुढे, त्यांना सत्ता पण महत्त्वाची नको। जर नवाब मलिक तुमच्यासोबत राहणार असतील तर बाजूला, म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबरसनं सांगण्याच्या ऐवजी मीच अंबरसनं पत्र लिहून देतो आहे आणि ते तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे हा केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं, नमुना होता। मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इकबाल मिर्चीचं काय, प्रफुल्ल पटेलांचं काय, ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले, आता ते बाहेर आले, त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुशिक्षित झाले, वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का, आणखीन काय टाकतात, आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही। आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे। आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतो आहे कोण, आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते, मग आज तेच तुमच्या मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय, मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना। मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर कर नाही त्याला डर कशाला, लावा एसआयटी लावा आणि बोलवा, मंत्री त्या असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत, आम्हाला उलटा आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं, आम्हाला सुद्धा आनंद होईल। आम्ही असे काय नाही आहोत की काही असेल तर त्याला शिक्षा करा, तुम्ही सिद्ध तर करा, मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला आयबीचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली, तर मंत्री होते की नव्हते तुम्ही नीट तपासणी तर करा, तुम्ही म्हणजे आधीच तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात, याला काय अर्थ आहे? जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्त्वाची नाही आहे, दाऊदची मिरची महत्त्वाची आहे त्यांना, ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय ते लोकांना पटेल का? तर हा विषय आहे, शेतकऱ्यांचे विषय जे आहेत, अवकाळी पावसाचा आहे, गारपिटीचा आहे, घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही,
अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाही आहे. अधिवेशनाच्या आधी सुद्धा घोषणा केल्यात सरकारने, पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार. म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला, कारण एका बाजूला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आहे, अशात जर जर पाऊस पडला, गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाही आहे. सरकारचा आदेश धाब्यावरती या कंपन्या बसवत्या, त्यांच्यावरती कारवाई नाही होते. उगाच कोणाच्या तरी मनात आलं म्हणून कोणावर तरी कारवाई एस आय टी लावा का तुम्ही? ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत आहे एस आय टी लावायला काय हरकत आहे. जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा.